मावळ विधानसभेच्या वतीने आज 4 फेब्रुवारी गाव चलो अभियानाला सुरुवात झालेली आहे। मावळ तालुक्यातील सर्व भूतवर्ती आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, सर्व प्रवासी कार्यकर्ते आहेत, ते आता प्रवास करणार आहोत। आज कामशेत या गावामध्ये आजच्या अभियानाला सुरुवात झालेली आहे। मावळ विधानसभेतील सर्व 381 बूथवरती हा कार्यक्रम राबवला जाणार आहे। आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी ज्या लोककल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी करत आहोत। मला या अभियानाच्या माध्यमातून मोदीजींनी सर्व स्तरातील व्यक्तींचा विचार केलेला आहे, सर्व नागरिकांचा विचार केलेला आहे। मग अनेक योजना असतील, प्रधानमंत्री आवास योजना असेल, सुकन्या योजना असेल, आयुष्मान भारत असेल, या सगळ्या योजनांची प्रसिद्धी आणि तो जनतेपर्यंत लाभ देण्याचं काम आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी करत आहोत। मला या निमित्तानं सर्व नागरिकांना हे सांगावंसं वाटतंय की मावळ लोकसभेतला खासदार हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ठरवतात, त्यामुळे इतर पक्षातील नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी काही वल्गना करू नये। भारतीय जनता पार्टी म्हणेल तोच खासदार हा मावळ लोकसभेवर जाईल। धन्यवाद। भारतीय जनता पक्षाच्या आदेशाप्रमाणे घर चलो अभियान चालू झालेलं आहे। मोदी सरकारने जी काही 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या काही योजना आलेल्या असतील, म्हणजे श्रीमंत असतील, गरीब असतील, शेतकरी असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी आलेल्या योजनांचं सर्व ग्रामस्थांना किंवा मतदारांना कल्पना या दृष्टिकोनातून हा घर चलो अभियान या ठिकाणी चालू झालेलं आहे। आज कामशेडमध्ये तालुक्यातील या मावळ मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख या ठिकाणी नरेंद्रभाऊ बेगडे या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांच्या समवेत प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांनी या सर्व काही योजना आहेत ते सांगण्याचं काम कामशेडमधील सर्व भारतीय जनता पार्टीची मंडळी करीत आहे। एक बार मोदी सरकार असा हा नारा या ठिकाणी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघर जाऊन त्यांनी दिला जात आहे।